चटाटवी गलच्चल प्रवाह पावित स्थले गले विलंब लंबिताम्बुजंग तुंग मालिका टमट मट मट मन्निनाद वड्ड मरवयं चकार चंड तांडवं तनु कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भव्य कावड यात्रेचे आयोजन केले आहे. ही कावड यात्रा कळमनुरीच्या चिंचळेश्वर महादेव इथून निघून हिंगोलीतील कायाधू महादेव मंदिरापर्यंत येणार आहे. या कावड यात्रेची तयारी मोठ्या जल्लोषात व थाटात सुरू आहे. भव्य दिव्य अशा या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रख्यात शिवभक्त कालीचरण महाराज यांची उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या आगमनाची व कावड यात्रेची काही दृश्य घेऊन आले आहेत आमचे मो मराठी न्यूज चॅनल. लाटपट पावके किशोर चंद्रशेखरे रथी प्रतीक्षण मम धराधरेंद्र नंदनी विलास बंधु बंधु रास्वरक्ति गंध संतति प्रमोद मान मानसे कृपा कटाक्ष गोरणी निरुद्ध दुर्धरापदी व सिद्धि गंगे मनो विनोद में तु वस्तु नी जटा भुजंग पिंगला स्फुरत फणामणि प्रभा कदम कुमकुम ध्रवा प्र या कावड यात्रेबद्दल खुदा आमदार संतोष बांगर यांच्याकडून अधिक जाणून घेतले आमच्या प्रतिनिधींनी. श्रावण मास निमित्ताने ही भव्य दिव्य कावड यात्रा निघत असते. गेल्या वर्षी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे सुद्धा या कावडमध्ये सहभाग नोंदवला होता. या वर्षी सुद्धा तुम्हाला सांगतो की लाखोच्या संख्येने शिवभक्त शिवसैनिक हिंदुत्ववादी विचाराचे संपूर्ण कार्यकर्ते याच्यामध्ये सहभाग नोंदवणार आहेत. यावेळेस यूपीचे मुख्यमंत्री आदरणीय योगी आदित्यनाथ महाराज यांना सुद्धा आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथभाई शिंदे असतील, यांनासुद्धा आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. पण खास करून या कावडला उपस्थिती आपल्या हिंदुत्ववादी विचाराचे हरिभक्त पारायण कालीचरण महाराज हे या कावडमध्ये सहभाग नोंदवणार आहेत. मी सर्व शिवभक्तांना एवढीच विनंती करेल, आवाहन करेल की या कावडमध्ये आपण लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं. यावेळेस या कावडला लागणारी जी टी शर्ट आहे ती टी शर्ट कमी किमान 50,000 वर आम्ही क्वांटिटी केलेली आहे. टी शर्ट वाटणं चालू आहेत आणि कयाधू अमृतधारा महादेव मंदिर या ठिकाणी आपल्याला सकाळी 7 जमा व्हायचे आणि चिंचाळेश्वर महादेव कळमनुरी या ठिकाणाहून तुम्हाला सांगतो की आपल्याला कावड यात्रा आपल्या ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत आणायची आहे. एकदम शांततेने देवाचा जयघोष करत हिंदुत्वाचा जयघोष करत आपल्याला या ठिकाणी कावड आणायची आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्व हिंदुत्ववादी विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की आपण लाखोच्या संख्येने या कावडमध्ये सहभाग नोंदवायचा आहे. खास करून या कावडचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगेल की या कावडमध्ये ज्या ज्या शिवभक्तांनी सहभाग नोंदवला, मनातली इच्छा तुम्हाला सांगतो की त्यांनी जर प्रकट केली तर देवादी देव महादेव हा 100% तुमच्या मनातली इच्छा ही पूर्ण केल्याशिवाय राहत नाही याचं साक्षात उदाहरण हा संतोष बांगर या ठिकाणी आमदार तुमच्या समोर सांगतोय. जय हिंद.